आपण पॅसिफिक महासागरामध्ये जी घटना घडली ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. इसवी सन 1992 मध्ये पॅसिफिक महासागरामध्ये एक अजब घटना घडली. यामध्ये हाँगकाँग कडून एक मालवाहू जहाज अमेरिकेकडे निघाले होते. निघाल्यानंतर ते जेव्हा हवाई बेटाजवळ आले त्या ठिकाणी त्या जहाजातील एक कंटेनर महासागरामध्ये पडला व तो फुटला. तर या कंटेनरमध्ये सुमारे 28,000 खेळणी होती. ही सर्व खेळणी पाण्यावरती तरंगू लागली. ही घटना 10 जानेवारी 1992 रोजी घडली. या घटनेनंतर एक अजब असा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. सुमारे 10 महिन्यानंतर 16 नोव्हेंबर 1992 रोजी त्यातीलच काही खेळणी अलास्काच्या समुद्र किनाऱ्यावर जवळ जाऊन पोहोचली. काही खेळणी बेरिंगची सामुद्र धुनी पार करत 2000 पर्यंत ती आर्टिक कडे जाऊन पोहोचली. आर्टिक मधून त्यातील काही खेळणी ही अटलांटिक महासागराकडे वाहत आली. त्यासोबतची काही खेळणी अटलांटिक महासागरातून वाहत जाऊन अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत इसवी सन 2003 पर्यंत जाऊन पोहोचली. तर हा प्रवास होत असताना त्यातील काही खेळणी ही 2007 साली युरोपच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. ज्या ठिकाणी ही घटना घडली हवाई बेटांजवळ, तर त्या ठिकाणाहूनही काही खेळणी ही ऑस्ट्रेलिया खंडाकडे वाहत गेली. याहून आपल्या असं लक्षात येतं की एकाच ठिकाणी पडलेली खेळणी ही वेगवेगळ्या देशांच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. व्हायला काय पाहिजे होतं, सर्व खेळणी ही एकाच देशाच्या किनाऱ्यापर्यंत जायला हवी होती, परंतु समुद्रामध्ये जे प्रवाह अस्तित्वात आहेत त्या प्रवाहामुळं ही खेळणी वेगवेगळ्या देशांच्या किनाऱ्याजवळ जाऊन पोहोचली. यावरून महासागरामध्ये सागरी प्रवाह कशा प्रकारे अस्तित्वात आहेत याची आपल्याला जाणीव होते आणि सर्वांना याविषयी माहिती मिळते. भौगोलिक स्पष्टीकरण. सागर जलाचे हालचालीचे आधारे दोन भाग केले जातात. भाग एक मध्ये समुद्र सपाटीपासून ऋण 500 मीटर पर्यंतचा भाग, दुसरा ऋण 500 मीटर पेक्षा जास्त खोल भाग. समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंतचा भाग हा महासागराचा वरचा थर मानला जातो. या थरापर्यंत सूर्यकिरणांची उष्णता पोहोचू शकते. या भागातील सागर जलाची हालचाल ही मुख्यतः उष्णता व क्षारता यामुळे होत असते. त्याचबरोबर ग्रही वाऱ्यामुळे सागर जलाच्या हालचालींना गती प्राप्त होते. अशा प्रकारे हा आपण भाग दुसरा पाहिलेला आहे.